मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण ढवळून निघालंय. मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेण्याकरता जरांगेंनी सरकारला येत्या 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान जरांगेंनी राज्यभर जंगी सभा घेत वातावरण निर्मिती केली आहे. काही झालं तरी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण द्यावंच लागणार आहे. आणि जर सरकारने नाही दिलं तर आपण 17 तारखेलाच बैठक घेतोय महाराष्ट्राची. जर सरकारनं 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही दिलं तर पुढं काय करायचं हे मराठा समाजाचा विचार घेऊन तुम्हाला जाहीरपणानं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगितलं जाईल. एकीकडे मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असतानाच आता सरकारनं मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई सुरू केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर बुधवारी महत्वाची सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली असून ते वैध की अवैध या मुद्द्यावर 5 सदस्यीय घटनापीठाकडून पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. पण या सुनावणीपूर्वी राजकारण सुरू झालंय. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. आमचे लक्ष आहे त्याच्यावर आणि उद्या माननीय सुप्रीम कोर्ट काय त्याच्यावरचा निर्णय देतो आहे त्याच्यावर आमचंही लक्ष आहे. मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलवा टोलवीचं राजकारण सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेलं आरक्षण महाआघाडीला सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नसल्याची टीका भाजपकडून केली जाते. तर केंद्रानं आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी लोकसभेत कायदा करावा अशी मागणी विरोधकांकडून केली जाते. निश्चित स्वरूपात दिलासा मिळेल असा विश्वास आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला एक शब्द दिलेला आहे की न्यायालयात टिकेल असं आरक्षण मी तुम्हाला मिळवून देईल हा एक विश्वास सर्व मराठा समाजाला दिलेला आहे. 2 वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय घटनापीठानं मराठा आरक्षण रद्दबातल केलं. मराठा समाज मागासलेला असल्याची शिफारस करणारा न्यायमूर्ती एम जे गायकवाड समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावला होता. कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारनं दिलेल्या मराठा आरक्षणाला मोठा धक्का बसला होता. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द करताना काही महत्वाची निरीक्षणंही नोंदवली होती. कोणतीही असाधारण अथवा अपवादात्मक परिस्थिती नसतानाही इंदिरा सहानी प्रकरणी घालून दिलेली 50% आरक्षणाची मर्यादा सरकारनं ओलांडल्याचं मत घटनापीठानं व्यक्त केलं होतं. तसंच राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचं परखड मत कोर्टानं व्यक्त केलं होतं. आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठवण्यात आलाय. त्यामुळे मराठा समाज आणि सरकारला आशा निर्माण झाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.